ओम श्री गणेशाय नमः। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुकाम पोस्ट इटकरी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सार्थ गात वाचत आहेत श्री इंद्र कृत श्री महालक्ष्मी अष्टकम। श्री इंद्र कृत श्री महालक्ष्मी अष्टकम। नमस्ते स्तो महामाये श्रीपीठे सुर पूजिते शंक चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। श्रीपीठावर अधिष्ठित असलेल्या आणि सर्व देव जिची पूजा करतात अशा महामाये तुला नमस्कार असो। शंख चक्र गदा हातात धारण करणाऱ्या महालक्ष्मी तुला नमस्कार असो। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। गरुडावर आरूढ असणाऱ्या आणि कोलासुरासाठी भयंकर ठरलेल्या तसेच सर्व पापांचे हरण करणाऱ्या हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टो भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञानी असणाऱ्या सर्व वरदा असणाऱ्या सर्व दुष्टांसाठी भयंकर असणाऱ्या आणि सर्व दुःखे हरण करणाऱ्या देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो। सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धी बुद्धी भौतिक सुख समृद्धी तसेच मुक्ती देणाऱ्या चिरंतन मंत्रमूर्त देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो। आद्यंतरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। आदि अंतरहित आदि शक्ती महेश्वरी देवी तू योगज्ञानी असून योगापासूनच उत्पत्ती झालेल्या महालक्ष्मी तुला नमस्कार असो। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती मोहोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। जी भव्य आणि सूक्ष्म अशा दोन्ही रूप
रूपात असते। जी अति भयंकर रूपात ही विद्यमान असते। जिचा उदरी संपूर्ण जगत सामावले जाते। असी जी महाशक्ति आहे, जी सर्व महापापे नष्ट करते। अशा महालक्ष्मी देवीस नमस्कार असो। पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। जी देवी कमलावर पद्मासन स्थितीत बसलेली आहे, परब्रह्म स्वरूप असे जिचे रूप आहे, जी परमेश्वरीच आहे, जी विश्वमाता आहे, अशा महालक्ष्मीस नमस्कार असो। श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगत स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। जिने शुभ्र वस्त्र धारण केले असून जी विविध अलंकारांनी विभूषित आहे, जी जगत रक्षक आहे, जी विश्वमाता आहे, अशा महालक्ष्मी देवीस माझा नमस्कार असो। फलश्रुती महालक्ष्म्यास्तक स्तोत्रं यः पठेद भक्तिमान् नरः सर्वसिद्धिम् वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। या श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे जो कोणी भक्तिभाव पूर्वक पठन करील त्यास सर्व सिद्धी प्राप्त होतील, त्याला राज्य प्राप्ती होईल, म्हणजे सदा सर्वदा तो उच्च स्थानी विराजमान असेल। एक काले पठे नित्यं महापाप विनाशनम द्विकालं यः पठे नित्यं धन धान्य समन्वितः। दररोज सकाळी एक वेळा जो या स्तोत्राचे पठन करील त्याची महापापे नष्ट होतील। जो दोन वेळा म्हणजे सकाळ संध्याकाळ पठन करील त्यास धन धान्याची प्राप्ती होऊन तो समृद्ध होईल। त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रो विनाशनम महालक्ष्मीर भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा। जो या स्तोत्राचे त्रिकाल म्हणजे सकाळ दुपार व संध्याकाळ असे पठन करील त्याच्या मोठमोठ्या शत्रूंचा नाश होईल। त्याचप्रमाणे त्याच्यावर महालक्ष्मी सदैव प्रसन्न होऊन त्याला सारे वर प्रदान करील, त्याच्यासाठी सारे शुभ असेल। याप्रमाणे इंद्रदेव रचित श्री महालक्ष्मी अष्टक संपूर्ण झाले। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त ओम तत्सत्।